मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन सायलीला विचारतो तुम्ही हे सगळं मला त्रास देण्यासाठी केलं ना तेव्हा सायली म्हणते असं त्रास देण्यासाठी नाही हो पण तुम्हाला समजायला हवं की तुम्ही पूर्णाजींना किती त्रास देत आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही ना मिस गडबड घोटाळा बरोबर इथे केलात त्यांना त्रास द्या तेव्हा तुम्ही काहीच केलं नाही आता बरं तुमचा गडबड घोटाळा जागा झाला असं म्हणून अर्जुन तिला आता बोलत असतो तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते अहो हो पण नंतर विचार केला असता ना या गोष्टीचा तेवढ्यातच वेटर आता कॉफी आणि चहा घेऊन येतो त्याचबरोबरच सँडविचेस देखील सायली म्हणते गरम आता कॉफी प्या म्हणजे तुमचं डोकं शांत होईल श्रीकडे नागराज हा प्रियाला सारखाच डिवजत असतो की तुझा आणि अर्जुनचं एकमेकांवर प्रेम आहे असा तू दिखावा करतेस ना मग त्याला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि फोन स्पीकरवर टाक म्हणजे आम्हालाही समजेल तुमच्या दोघांमध्ये नक्की काय चाललंय त्यावरती आता प्रिया ठीक आहे असं म्हणते अर्जुनला ती फोन करते पण आता अर्जुन हा फोन उचलत नाही त्यामुळे प्रिया खूपच नाराज होते म्हणतो तो नंतर फोन उचलेल आणि तुला कुत्र्यासारखी वागणूक देईल तेवढ्यातच आता अर्जुनचा आय कॉल्युलेटर असा मेसेज तेव्हा ती तो, ते तो मेसेज आता त्या दोघांनाही सांगते आणि त्या दोघांची मग बोलतीच बंद करते तेव्हा ते दोघेही आता प्रियाकडे पाहतच राहतात तर त्याला खूप काम असेल तो तुझ्यासारखा खोटा वकील नाही आहे ना असा ती राकेशला आता टोमणा मारते आणि त्याची बोलतीही बंद करते नागराज मात्र मनातल्या मनात आता विचार करत असतो खरंच हा अर्जुन प्रियाच्या प्रेमात पडला की काय त्याला आता खूप टेन्शन येतं तर आता दुसरीकडे सायली आता अर्जुनला म्हणते अहो तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे घरचे सगळेजण किती दुखावत आहेत याचा अंदाज आहे का तुम्हाला अहो एक वर्षानंतरचा प्रश्न आहे ना मग नंतर पाहू आपण त्यावरचं सोल्युशन काढू नक्की काय होतंय ते आणि कसं आहे ना आता पूर्ण आई माझ्याकडे पाहत पण नाही मग आता कल्पना आईंना खूप वाईट वाटतंय मग त्या खूप रडल्याच त्यांच्या डोळ्यात तुमच्यामुळे पाणी आलं तेव्हा अर्जुन म्हणतो हो का असं झालंय तेव्हा सायली म्हणते हो मग नंतरचं नंतर पाहू ना काय करायचं ते तुम्ही आत्ताच कशाला त्याचं टेन्शन घेताय घरच्यांची मनं दुखावताय उगीच घरात एवढे मोठे वाद होत आहेत नंतर पाहू आणि एकाच कामावर तुम्ही फोकस करा मधुभाऊंना सोडवायला म्हणजे मी कशी मी माझ्या घरी जाईल तुम्ही तुमच्या घरी माणसांमध्ये राहाल तेव्हा आता अर्जुन म्हणतो स्मार्ट तुमचं बरोबर आहे दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात आणि सँडविचेस खात असतात दुसरीकडे प्रिया ही गाडीतून बाहेर चाललेली असते तर समोरून सायली आणि अर्जुन येताना त्यांना दिसतात ते दोघेही गाडीत बसणार असतात तेवढ्यात असते ते एक गजरेवाली मुलगी येते तेव्हा ती आता अर्जुन सायली सायलीला रिक्वेस्ट करू लागते प्लीज घ्या ना गजरे तेव्हा अर्जुन म्हणतो नको या आम्हाला सायली म्हणते सायलीची फुलं आहेत का तुमच्याकडे तेव्हा अर्जुन म्हणतो सायली नको आहे मला सायलीची फुलं तर नको आहे वेळेस मला विष द्या तेव्हा आता ती मुलगी म्हणते सायलीची फुलं घेऊन येऊ का अर्जुन म्हणतो नकोस तुम्हाला सांगितलंय ना एकदा तर प्रिया आता त्या दोघांना लांबूनच पाहत असते तिचा मात्र जळफळाट होत असतो कारण अर्जुन आणि सायली एकत्र असतात तर सायली म्हणते सर पुढचे एक वर्ष मला तुम्हाला झेलायचं आहे तेव्हा तो म्हणतो तुम्हाला झेलतो पण ते फुलांना नको तर आता सायली म्हणते फुलं घ्यायची का आपण पूजेसाठी होतील देवीच्या तेव्हा अर्जुन अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो फुले स्वतः हातात घेऊन तो सायलीला देतो तर इकडे प्रिया गैरसमज करून घेते अर्जुनने सायलीसाठीच लाल गुलाबाची फुलं घेतली तर आता दुसरीकडे पूर्णा आजी आणि अस्मिता या दोघीही बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात कल्पना देखील तेथे दे येते तर आता ही ज्वेलरी बघणं किती छान आहे मला अशीच ज्वेलरी हवी होती असं अस्मिता पूर्णाजींना म्हणते आणि त्याचा फोटो दाखवते तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो ग खरंच खूप छान आहे माझ्या कल्पनाला घ्यायला हवी ही कल्पना तुला आवडते का बघ ना तेव्हा कल्पना म्हणते पूर्ण आई अगोदरच मला खूप दागिने आहेत आणि आता त्यात नको मला काहीच कारण गेने घालणं होत नाही तेव्हा आता पूर्णाजी ठीक आहे असं म्हणतात तेवढ्यातच अर्जुन आणि सायली तेथे येतात तर अस्मिता लगेच त्या दोघांना टोमणे मारू लागते आले बाहेरून हुंदाडून तर सायली म्हणते आई मी सर्वांसाठी चहा बनवू का अस्मिता लगेच सायलीला पुन्हा टोमणा मारते बाहेरून हुंदाडून यायचं आणि इथे आल्यावर काम करण्याचा दिखावा करायचा म्हणजे मी कशी ग्रेट सून आहे असं दाखवता येतं ना अर्जुन देखील आता अस्मिताला चांगलंच सुनावतो आणि म्हणतो तुझं कसं असतं जागेवर बसायचं आणि मम्माला ऑर्डर सोडायची की कॉफी घेऊन ये आता त्या दोघांमध्ये वाद सुरू होतात ते पाहून सायली त्याला शांत बसायला सांगते तेवढ्यातच प्रताप आता तेथे येतो तो म्हणतो झालं का तुमचे वाद सुरू आता घरातही यावंसं वाटत नाही सतत तुमचे वाद सुरू असतात असं म्हणून तो कल्पनाला म्हणतो मला यायला पहाटसुद्धा होईल माझ्या खूप अर्जंट मिटिंग आहेत तू आता लवकर झोपून घे तेव्हा कल्पना आता ठीक आहे असं म्हणते त्यानंतर प्रताप आता तेथून जातो तर पूर्णाजी म्हणतात मी पण जाते कारण इथे कुणाची तोंड पाहण्यापेक्षा आपलं गेलेलंच बरं रूममध्ये तर आता सायलीला खूप वाईट वाटतं कल्पनाला देखील त्या पाठोपाठ अस्मिता देखील जाते तर कल्पना म्हणते सायली अर्जुन मी तुमच्यासाठी कॉफी बनवायला सांगते विमला सायली ठीक आहे असं म्हणते तर अर्जुन आता म्हणतो की बरं झालं की नाही बायको आता घरचं वातावरण कसं नॉर्मल असल्यासारखं वाटतंय सायली रागात जाता सा त्याच्याकडे पाहू लागते तर दुसरीकडे प्रिया आता घरी येते गाडीतून खाली उतर ते मनातल्या मनात विचार करत असते ह्या अर्जुनचं ना काही कळतच नाही बायकोबरोबर गप्पा मारत बसला आणि नंतर फोन करतो मला असं म्हटला नागराज आता तिच्या पडक्या चेहऱ्याकडे पाहतो आणि म्हणतो डिनर डेटचा अर्जुन बरोबरचा प्लॅन फेल झाला वाटतं पुढे जात तसं तिला विचारतो देखील तेव्हा प्रिया म्हणते की नाही आम्ही कॉफी प्यायला गेलो नंतर डिनर डेटला जाणार आहोत तेव्हा तू सेल्फी काढलेच असशील ना मग मला दाखव असं आता नागराज विचारतो तेव्हा ती म्हणते सेल्फी नाही आज मी आता जाते आणि फक्कड कॉफी पिते तुमच्या डार्लिंग बायकोच्या हातची काय मग फेक काका जाऊ का मी कॉफी प्यायला असं म्हणून ती आता नागराजचे दात घशात घालते तेव्हा फेकाडी काही सुधारणार नाही असं नागराज तिला ना म्हणतो दुसरीकडे अर्जुन आता कल्पनाच्या रूममध्ये डोकावून पाहतो तर ती गाड झोपलेली असते अर्जुन आता रूममध्ये जातो आणि तिचे पायचेपू लागतो तेव्हा कल्पना म्हणते काय झालं रे बाळा तू अजून झोपला नाहीस का तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तुझी आठवण आली म्हणून आलो तो विचारतो मम्मा मी सेल्फिश नाहीये ना ग तेव्हा आता कल्पना म्हणते नाही रे तो म्हणतो मी नेहमी बिझी असतो ना म्हणून तुला विचारतोय इकडे सायली आता झोपेतून उठते बाजूला अर्जुन झोपलेला नसतो त्यामुळे तिच्या मनात विचार येतो अर्जुन सर आता ह्यावेळी कुठे गेले असतील हा विचार करतच ती रूम बाहेर येते प्रताप आणि कल्पनाच्या रूमजवळ जाते तर अर्जुन कल्पना हे दोघे बोलत असताना तिला समजतात तेथेच बाहेर उभी राहून त्या दोघांचं बोलणं ऐकते तर पुढे आता अर्जुन आणि कल्पना खूप वेळ गप्पा मारत असतात तेव्हा ते, ते पाहून सायडीला खूपच आनंद होतो अर्जुन आता मनापासून कल्पनाला म्हणत असतो तुझा जो स्ट्रेस असेल ना तो मला दे आणि तू ह्या घरच्या सगळ्यांच्या नादामध्ये स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यामध्येही एवढी इन्व्हॉल्व्ह होऊ नको की तुलाच त्याचा खूप त्रास होईल तेव्हा आता कल्पना म्हणते आपल्याच माणसांमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं काही वाईट आहे का अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो तसं नाही गं मम्मा पण प्लीज तू स्वतःची काळजी घेत जा स्वतःच्या तब्येतीकडे असं दुर्लक्ष नको करत जाऊ कारण मला ते नाही आवडणार तू घरातच असते ना तू स्वतःकडे जरा लक्ष दे असं म्हणून अर्जुन म्हणतो तुला जर काही लागलं ना तर मला सांग हक्काने सांग माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी मी नाही पाहू शकत तेव्हा आता कल्पना म्हणते नाही रे मी कधी रडते मी कधी रडताना तुला दिसले का मला असं वाटतं की सायलीनेच तुला काहीतरी सांगितलं असेल कारण मी सकाळी रडत होते ना नाराज होते ना म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो हो तिनेच मला सांगितलं तर आता तुझी बायको असताना मला काम पण करावं लागत नाही मी खूप खुश आहे आनंदात आहे मला फक्त तुमच्या दोघांचा हा सुखी संसार पाहायचा आहे आता अर्जुनला कल्पना म्हणत असते अर्जुन म्हणतो आमचं सगळं काही ठीक आहे परंतु एकच गोष्ट तुला अजूनही सांगतोय की तू स्वतःची काळजी घे आणि आमच्यामध्येही एवढी इन्वॉल्व्ह होऊ नकोस आम्ही खुश आहोत सगळेजण आता कल्पना ठीक आहे असं म्हणते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जेव्हा प्रिय ही घेऊन येते तेव्हा अर्जुन हा त्याच्या रूम मध्ये असतो आता शर्ट घातलेलं नसतं सायली तेथे नसते म्हणून काही वेळाने अर्जुन खूपच चिडतो आणि म्हणतो की तन्वी बाजूला हो परंतु आता ती बाजूला होत नाही तेवढ्यातच सायली नाश्ता घेऊन तेथे येते आणि अर्जुनला अशा अवस्थेत पाहते सॉरी सॉरी म्हणून ती आता बाहेर जात प्रिया आता अर्जुनला विचारते सायली नक्की तुझी बायको आहे ना तर अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेत पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब